नमस्कार माय टू फॅमिली। तर आश्वासनाची खैरात नको, आता घरे द्या। गिरणी कामगारांचा आक्रोश मोर्चात सरकारला इशारा। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या औचित्याने विधानभवनावर आमदार सचिन अहिर यांच्या पुढाकाराने हे आंदोलन पार पडले। ज्या गिरणी कामगारांनी श्रम आणि कष्टाने मुंबई उभी केली त्यांना घरापासून वंचित ठेवता येणार नाही। सरकार तुमचे आहे, गावोगावी जाऊन आश्वासने काय देता? पहिले गिरणी कामगारांना घरे द्या असा खणखणीत इशारा गिरणी कामगारांनी आक्रोश आंदोलनात सरकारला दिला। राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन, सेंच्युरी मिल कामगार एकता मंच आणि गिरणी चाळ संघर्ष समिती या चार कामगार संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या गिरणी कामगार कृती संघटनेच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांनी घरांच्या प्रश्नावर मंगळवारी आझाद मैदानात आक्रोश आंदोलन मोर्चा काढण्यात आला। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या औचित्याने विधानभवनवर आमदार सचिन अहिर यांच्या पुढाकाराने हे आंदोलन पार पडले। सन 2001 गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर तत्कालीन सरकारने म्हाडाद्वारे घरे बांधण्याचा निर्णय घेतला, परंतु मागील 15 वर्षात 4 सोडतीत अवघी 15,893 घरांची लॉटरी लागली। तेव्हा उर्वरित 1,50,000 कामगारांना घरे कधी मिळणार असा सवालही यावेळी गिरणी कामगार कृती संघटनेकडून करण्यात आला। आंदोलनाच्या वतीने राज्य सरकारला देण्यात येणाऱ्या निवेदनात फडणवीस सरकारने ठाणे, कल्याण, अंबरनाथ येथील महसूल विभागातील मान्य केलेल्या 180 एकर जमिनीपैकी 55 एकर जमीन देण्याचा प्रस्ताव विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आहे, तो मंजूर करावा। BDD चाळ मिठागरे येथील जमिनी, NTC गिरण्यांच्या रिक्त जागा, धारावी पुनर्वसनातील जागा गिरणी कामगारांना घरासाठी देण्यात याव्यात। मुंबईतील NTC व खासगी गिरण्यांच्या जागेवर गिरण्यांची पुनर्बांधणी करा आणि कामगार तसेच उपभोक्त्या रहिवाशांना तेथे घरे देण्यात यावीत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। सो गिरणी कामगारांचा आक्रोश मोर्चाबद्दल एवढीच अपडेट माझ्यापर्यंत आहे जी की मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।